सोबत दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक सूचना आहे. दोन्ही संघाने आपले 12वे खेळाडू माईक पशी पाठवायचे आहेत. श्रीपूर या संघाचा स्टेजच्या उजव्या बाजूला ज्या दोन गाड्या आहेत टू व्हीलर बाईक, कृपया त्या बाईक कोणत्या असतील त्यांनी पार्किंग लावत या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव निघालेली आहे. मॅचची पहिली ओव्हर आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येते ते तुषार. लेगच्या दिशे मारला फटकार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्यावर एक धाव. पहिले षटक चालू असताना संघाची धावसंख्या आहे 3-2. गिरीश आणि आनंद अशी जोडी मैदानामध्ये आहे. आपल्या संघासाठी आता एक चौकार मारलेला आहे. आयसीयू संघ विरुद्ध श्रीपूर वॉरियर अतिशय सुंदर असा रंगतदार सामना होणार आहे. झालेला नाहीये, एक धाव घेण्यात श्रीपूर वॉरियर यशस्वी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघूया. श्रीपूर वॉरियर किती धावसंख्या बलाढ्य ह्या आयसीयूच्या समोर उभा करते. पुन्हा एकदा गोलदाराचा फटका आणि हा चौका. जबरदस्त बॅटिंग श्रीपूर वॉरियर्स कडून. दिलकिफ जे कि काउंटी क्रिकेट खेळलेले खेळाडू आयसीयूच्या संघात आहेत, अतिशय सुंदर असे बॉलर दिलकिफ. बघूया पुढचा चेंडू कसा खेळून काढतात. सुंदर असा फटका दिलकिफ, सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा थ्रो. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे गिरीश. एक ओव्हर 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत श्रीपूर वॉरियर ते. आनंद पोखरे डॉक्टर स्ट्राईक वरती आहेत, बॉलिंग करत आहेत ते. काउंटीचे जबरदस्त बॉलर
फारच मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडे बघितलं की वाटतं फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. असे नावाजलेले बॉलर आपला रनअप ची तयारी करत आहेत. पत्र बॉलिंग अटॅक आयसीयू कडे आहे. बघूया ते श्रीपूर वॉरियर्सला किती रनवरती रोखता येते. युट्यूब कडून कप्तान पोखरे असा फटका सुंदर असं क्षेत्र रक्षक प्रदीप सुंदर असं क्षेत्ररक्षक आयसीयूच्या संघामध्ये अतिशय चांगले खेळाडू आहेत. डॉक्टर अमोल माने विकेट किपिंग करतात. डॉक्टर शकील डॉक्टर कुलदीप डॉक्टर प्रताप सुंदर असा फटका एक डाव घेण्यात गिरीश यशस्वी. क्रिकेट कमिटीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी. अतिशय कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन. क्रिकेट कमिटीचे चेअरमन डॉक्टर बर्टे यांचे मेडिस्टार 2000 तर्फे कॅच घेण्याचा प्रयत्न. एक टप्पा आणि जबरदस्त क्षेत्ररक्षक शकील पठार फार नावाजलेले खेळाडू. मला वाटतंय नक्कीच शकील जर डॉक्टर नक्की झाले तर आपल्या भारताच्या टीम मध्ये नक्कीच त्यांना स्थान मिळालं असतं. अतिशय सुंदर असे खेळाडू डॉक्टर शकील पठार. रायपूरचे आहे डॉक्टर गिरीश. तर आता फुल टॉस खेळू बघूया काय होते. वन बाउंस ओव्हर द रो चार आहेत.
बघूया डॉक्टर प्रमोद आपल्या संघासाठी किती दावा करतात इथे. तिथे सुंदराचे आरडीपीएलचे नाव असलेले खेळाडू डॉक्टर प्रमोद पवार.
स्ट्राइक वरती आहेत श्रीपूर वॉरियर्सचे धडाडीचे फलंदाज डॉक्टर प्रमोद. पूर्णपणे फिट झालेले आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू. डॉक्टर प्रवार डॉक्टर आलम युपी बँक कडून एकदा सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह एक धाव घेऊन रेकॉर्डिंग चालू होती का राहुल पाटील डॉक्टर मागच्या मेडिस्टारचे आमचे आमदार स्कोर झालेला आहे तो 58 रन 4 ओव्हर 58 एक बाद आता सेट झालंय 4 ओव्हर 58 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता कोण बॉलिंग टाकते ते बॉलिंग आलेले आहेत ते आयसीयू संघाचे ऑलराउंडर डॉक्टर शकील पठाण स्ट्राइक वरती आहे ते डॉक्टर कोपरे. बॉल कॅच झाला पाहिजे ना. मला वाटतं की पुरुषांनी ठरवलंय की पळून धावा नाही काढायचा फक्त चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. सर्व रोखू शकतोय का युट्यूब कडून डॉक्टर शकील पठाण स्ट्राइक वरती आहे ते डॉक्टर कोपरे. सुंदर असा चेंडू आणि जागेवरच आहे काहीच नाही गेलं मी आलो नाही
स्ट्राइक वरती आहे डॉक्टर प्रमोद, नाही तर सुंदरचा फटका आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण, सुंदरचा थ्रो, एक धाव घेण्यात श्रीपूर वॉरियर यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 60. श्रीपूर वॉरियर संघाचे एम एस धोनी जबरदस्त बॅट्समन, आयपीएलच्या विरुद्ध हाफ सेंचुरी केलेली असे श्रीपूर वॉरियरचे महेंद्र सिंग धोनी उर्फ संग्राम येत आहेत. बघूयात संग्राम डॉक्टर. क्रिकेट कमिटीचे धडाडीचे कार्यकर्ते डॉक्टर रोहित देशमुख हे इथं उत्स्फूर्तपणे सकाळपासून काम करतात आहे. शकीलला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळं आय एम ए संघाचे चेतन हे टेके फील्डवरती आलेले आहेत. डॉक्टर शकील पठाण थोडी विश्रांती घेऊन मला वाटते बॅटिंगसाठी उतरतील. बघूयात आता डॉक्टर संग्राम लाखे आपल्या संघासाठी किती धावा करतात येते. धावसंख्या झालेली आहे ती 60 रन पूर्ण, 60 धावा पूर्ण झाल्या आहेत. 60 पूर्ण झाले. संजय लाठे डिफेन्सिव्ह मोड मध्ये वाईट बॉल. डॉक्टर संजय लाठे जबरदस्त बॅट्समन. युट्यूब बॅट कडून डॉक्टर अबोल माने जबरदस्त कम बॅक केलेला आहे. त्यांनी आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिली आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये सुंदर असा चेंडू अचूक लेफ्ट वरती डॉक्टर अबोल माने यांचा. बघूया पुढचा चेंडू कसा खेळून काढतात डॉक्टर लाठे. मारण्याचा प्रयत्न यशस्वी, सुंदर असा चेंडू डॉक्टर अमोल माने यांचा. फारच हुशार खेळाडू डॉक्टर अमोल माने, अतिशय सुंदर लाईन अँड लेंथ. पाच ओव्हर 61 धावा पूर्ण झालेले आहेत. 5 ओव्हर 61 धावा. माहेरच्या अश्विनी हॉस्पिटलचे सर्वात सर्वे डॉक्टर प्रवीण पाटील सर आणि महासंघटनेचे अध्यक्ष, त्यांचे इथं नुकतंच आगमन झालेले आहे. मेडिस्टार 2020 तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. सुंदर असा फटका आणि सुंदर असा बॉल, चौकी बॉलर
डॉक्टर जुलकिन यांची सुंदर लाईन आणले. पहिला चेंडू आतून लाईन वरती. डॉक्टर प्रमोद पूर्णपणे चुकलेले आहेत शॉट मारण्यात. पहिला चेंडू टॉप. बघूया पुढच्या चेंडू डॉक्टर प्रमोद कसा खेळून काढला त्याने. राईट वरती डॉक्टर प्रमोद आणि सुंदर असा फटका. बघूया काय होतंय. आणि फोर रन चार धावा. श्रीपूर वॉरियरचे स्ट्राईक वरती आहे डॉक्टर प्रमोद. नॉन स्ट्राईकिंग एंड वरती आहे डॉक्टर लाठे. संजय लाठे नॉन स्ट्राईकिंग एंड वरती. सुंदर असा फटका पण एक धाव घेण्यात यशस्वी. लाठे स्ट्राईक वरती. बॉलर आहेत ते डॉक्टर जुलकिन. बघूया पुढचं चेंडू कसा खेळून काढतात डॉक्टर लाठे. उलटा चेंडू. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल पास. लाठे झेल पास. सुंदर असा झेल घेतलेला आहे टिपलेला आहे डॉक्टर अमोल माने यांनी. डॉक्टर अमोल माने आयसीयू संघाचे ऑलराऊंडर विकेट किपर. सुंदर असा कॅच घेतलेला आहे डॉक्टर अमोल माने यांनी. सुंदर असा बॉल बांधून ठेवलं होतं डॉक्टर संग्राम यांना दुर्गिपनी. डॉक्टर निसार सय्यद त्रिपुरचे दंतशल्य चिकित्सक यांचं नॉन स्ट्राईकिंग एंडवरती आगमन झालेलं आहे. संदीप बघूयात आपल्या संघासाठी डॉक्टर निसार सय्यद काय योगदान देत आहे ते. स्ट्राईक वरती मला वाटते डॉक्टर निसार सय्यद आहेत. स्कोर झालेला आहे 66 तीन विकेट. डॉक्टर संग्राम लाठे तुमचे आउट झालेले आहेत. पुढचा चेंडू डॉक्टर निसार पुढचा चेंडूचा लाभ घेता आलेला नाही आणि एक धाव घेण्यात यशस्वी. डॉक्टर सुनील गांधी तेंकर संपर्क साधायचे. स्ट्राईक वरती डॉक्टर प्रमोद बॅटिंग करत आहे. सुंदर असा फटका आणि वन बाउंड ओव्हर द रोड. सुंदर क्षेत्ररक्षण करतात डॉक्टर प्रदीप. पण यावेळी त्यांना हा चेंडू आढळता आला नाही. अतिशय ताकदीने मारलेला हा चेंडू होता. डॉक्टर महावीर पाटील यांनी स्टेजकड संपर्क साधायचा आहे. डॉक्टर महावीर पाटील यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. जरी ते युट्यूब पाहत असतील त्यांनी 71 धावा पूर्ण झालेल्या आहेत संघाच्या. सहा ओव्हर 71 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्रिपुर संघाच्या. 4 बाद 71. महावीर पाटील डॉक्टरांनी स्टेजकडे संपर्क साधायचे. त्वरित आता थोड्याच वेळात हा क्रिकेट सामना संपला की आपले प्रमुख पाहुणे तिथं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी जे कोणी डॉक्टर युट्यूबवरती लाईव्ह असतील त्यांनी लवकरात लवकर विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल इथं यायचं आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व खेळाडूंचा गौरव सोहळा पाहण्यास सर्व माळशिर तालुक्यातल्या डॉक्टरांनी इथं उपस्थित राहायचं. सर्व कमिटी मेंबर, सर्व कोऑर्डिनेटिंग कमिटी तसेच ॲडवायझरी कमिटी सर्व कमिटीच्या मेंबर्सला एक नम्र विनंती आहे
की बक्षीस वितरण समारंभाला यायचं आहे. बक्षीस वितरण समारंभाला लाभलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे माननीय रणजित सिंहजी मोहिते पाटील साहेब. धाव घेण्यात यशस्वी धावची शक्यता होती पण अयशस्वी. डॉक्टर युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत त्यांना नंबर विनंती लवकरात लवकर पक्षी वितरणाच्या कार्यक्रमात. स्ट्राईक वरती डॉक्टर प्रमोद असा फटका पण पुन्हा एकदा एक धाव घेण्यात श्रीपूर वॉरियर्स यशस्वी. सुंदराचं क्षेत्ररक्षण डॉक्टर अबोल बनसोडे सर यांचे मेडिस्टार 2020 तर्फे सरचे स्वागत. ज्यांना ज्यांना मेडिस्टार 2020 मध्ये बक्षीस मिळाले आहेत त्यांनी लवकरात लवकर ग्राउंड वरती यायचं आहे. फायनल मॅचचा आनंद घ्यायचा आहे. साईक मध्ये डॉक्टर निसार सुंदर असा बॉल सुंदर अशी लाईन आणले बघूयात आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातात वॉरियर. स्ट्राईक वरती आहे डॉक्टर निसार पुन्हा एकदा वाईट चेंडू वरती डॉक्टर निसार फुलटॉप चेंडू बघूयात वन बाउ फोर द रो बाउंड्री सुंदर असा फटका डॉक्टर टेके यांच्याकडून चांगला प्रयत्न पण अयशस्वी. स्ट्राईक वरती डॉक्टर निसार तुषार युट्यूबकडून सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मोठी अपील झालेली आहे. बघूयात अंपायरचा निर्णय काय तो. अंपायरचा निर्णय नॉट आउट. मेडिस्टार 2020 चे आमचे मार्गदर्शक डॉक्टर टी आर कदम सर यांची या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मेडिस्टार 2020 तर्फे त्यांचे स्वागत. सुंदराचा फटका ऑफ साइड ला मारलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी दुसरी धाव घेण्याचा निसारचा प्रयत्न पण सुंदराचं क्षेत्ररक्षण डॉक्टर रोहित भगत यांच्याकडून. ओव्हर पूर्ण झालेली आहे. 89 धावा श्रीपूर वॉरियर्स ने धाव फलकावरती लावलेले आहेत. 7 ओव्हर पूर्ण 89 धावा. साहिल स्पोर्ट्स यांचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमी. अतिशय मोलाचं योगदान त्यांनी एक क्रिकेटचे सामने पूर्ण होईपर्यंत मेडिस्टार 2020 च्या क्रिकेट कमिटीला मोठं सहकार्य लाभलेले आहेत साहिल स्पोर्ट्स यांचं. स्ट्राईक वरती आहे ते डॉक्टर निसार बॉलिंग करते. ते आयसीयू चे जबरदस्त असे बॉलर ऑलराउंडर डॉक्टर इरशाद पठाण
जरासा फटका बघूया काय होतं ते आणि ही फोर रन चौका डॉक्टर नष्टे सरांचे इतर मेडिस्टार 2020 तर्फे सरचे स्वागत डॉक्टर विश्वास कदम सर यांचेही मेडिस्टार 2020 तर्फे सरचे स्वागत त्यांनी स्टेज कडे यायचंय की कमिटी नंबर एक नंबर विनंती अथलीटचे सुप्रसिद्ध असते आणि रोगतज्ञ श्रीपूर वॉरियर्स सुंदर अशी बॅटिंग करत आहेत धावसंख्या झालेली आहे ती आयसीयू संघाने जेवढ्या धावा देतील तेवढी धावसंख्या पूर्ण करण्याची कॅपॅबिलिटीची टीम आहे आयसीयू जरासा फटका आणि बघूया वन बाउंस ओवर करो वन बाउंस ओवर करो फोर रन डॉक्टर निसार यांनी सलग तीन चौकार मारले अतिशय सुंदर असे फलंदाज सुंदर असे व्हॉलीबॉल पट्टू क्रिकेट पट्टू डॉक्टर निसार सलग तीन चौकार मारलेले आहेत त्यांनी डॉक्टर पवार जे नॉन स्ट्रायकिंग एंडवरचे आहेत त्यांनी 16 बॉल मध्ये 43 रन केले आहेत बघूयात पवार डॉक्टर आज त्यांचे हाफ सेंचुरी पूर्ण करतात का ते स्ट्राईक वरची सलग तीन बाउंड्री खेचणारे श्रीपूर संघाचे दरडीचे फलंदाज ऑलराऊंडर डॉक्टर निसार सय्यद सुंदर असा फटका पुन्हा एकदा आणि हा उत्तम फटका जीवदान मिळालेला आहे सुंदर अशी खेळी करतात डॉक्टर निसार सय्यद आपल्या संघासाठी सलग तीन चौकार मारले आणि त्यानंतरचा एक सिक्स 99 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्रिपुर वॉरियर्सच्या पूर्णपणे तुटलेले आहे डॉक्टर पवार डॉक्टर प्रमोद पूर्णपणे तुटलेले आहेत शॉट खेळण्यात आणि ओव्हर चेंज 8 ओव्हर 99 बघूयात पुढच्या 12 बॉल मध्ये किती धावसंख्या होती ते पुढचे 12 अंतिम चेंडू राहिलेले आहेत या इनिंग संपण्यासाठी स्ट्राईक वरती आहेत ते धरडीचे फलंदाज डॉक्टर निसार सय्यद ओव्हरला 20 धावा दिलेल्या आहेत इर्षद पठाण यांनी आता बघूया निसार सय्यद काय करतात ते सुंदर असा पुण्याचा पट्टा आणि सुंदर असं केंद्र रक्षक डॉक्टर एक धाव घेण्यात यशस्वी आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणले आहेत डॉक्टर प्रमोद आणि 100 धावा पूर्ण झाल्या आहेत त्रिपूर संघाचे
सेंचुरी पूर्ण झाली आहे. संघाचे धावसंख्या झाली आहे 100 3 5 100. धाव घेण्यात यशस्वी पत्रकार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती बघूया. निसार किती धावा पूर्ण करून श्रीपूर वॉरियर्सला केवढी मोठी धावसंख्या उभा करतात येते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा डॉक्टर निसार. सुंदरसा उचल मारला चेंडू बघूया काय होतोय. आणि हा खेळ सुटलेला आहे. फार उंच मारला होता चेंडू. डॉक्टर चेतनने ते के सहसा खेळ सोडत नाही. अतिशय उंच मारलेला हा चेंडू होता. त्यावर थोडस मिसस्टेटमेंट झालेला आहे डॉक्टर चेतने टेके यांच्याकडून. आहे डॉक्टर प्रभू आयताबाल सुंदर असा षटकार. या षटकारासाठी डॉक्टर प्रमोद यांची धावसंख्या झाली आहे 49. एक धाव पूर्ण करतात त्यांचं हाफ सेंचुरी पूर्ण होईल. सुंदर असा बॉल सुंदर असं कमबॅक डॉक्टर जुल्फिक यांच्याकडून. काउंटीचे बॉलर डॉक्टर जुल्फिक यांनी सुंदर चेंडू टाकलेला आहे. प्रमोद पवार डॉक्टर प्रमोद पूर्ण बीट झालेले आहेत. बघूयात आपली हाफ सेंचुरी पूर्ण करतात का डॉक्टर प्रमोद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत डॉक्टर निसार. दोघांनी सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. षटकार आणि हा पूर्ण करणारे हाफ सेंचुरी 114 धावा पूर्ण झाले आहे. 114 धावा श्रीपूर वॉरियर्सनी धावफलक 114 धावा पूर्ण. शेवटचे ओव्हर घेऊन येत आहेत ते आयसीयू संघाचे अनुभवी बॉलर डॉक्टर अमोल माने. डॉक्टर निसार आता बघूया या 6 चेंडू मध्ये किती धावा घेण्यात यशस्वी होते श्रीपूर वॉरियर. विशाल असा स्कोर आयसीयू संघासमोर. डॉक्टर अमोल माने युट्यूब कडून एक धाव घेण्यात यशस्वी आयसीयू संघाला. मला वाटते एक धाव देण्यात काही हरकत नाही पण चौकार आणि षटकार नकोय. बघूया डॉक्टर प्रमोद आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये किती षटकार आणि चौकार खेचतात येते. तर असा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी. सुंदर असं कमबॅक डॉक्टर अमोल माने यांचं. जबरदस्त बॉलिंग अतिशय सुंदर असं लाईन आणले. त्यांचा पूर्ण अनुभव पणाला लावतात ते डॉक्टर अमोल माने. सुंदर असा फटका पठाण बाउंड्रीवरती अतिशय सज्ज खेळाडू. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत ते डॉक्टर प्रमोद. सुंदर असं कम बॅक डॉक्टर अमोल माने यांच्याकडून. पुन्हा एकदा फील्ड झाले डॉक्टर प्रमोद. सुंदर प्रो शेवटचे दोन बॉल राहिलेले आहेत. बघूया ते दोन बॉलचं कन्वर्जन कसं करत डॉक्टर प्रमोद. सुंदर असा फटका अतिशय सुंदर अशी बॉलिंग डॉक्टर अमोल माने यांच्याकडून. आता शेवटचा बॉल ते कसा टाकतात हे बघू. लास्ट बॉल ऑफ द इनिंग.
सुंदर असा फटकार आणि हा शेवटची बाउंड्री. आयसीयू मध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की हा चेस ते हा स्कोर ते चेस करतील. आज जरासा बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालेला आहे श्रीपूर वॉरियर यांच्याकडून. स्टेज कडेच यायचे आयसीयू संघाने, मला वाटते जरा सावली बसायला स्टेजच्या बाजूला यायचं. 119 धावा, 120 सुविल. मला वाटते आयसीयू संघ हा कसा चेस करतोय हा स्कोर बघूया. डॉक्टर पोकळे सरांचे मंचावरचे सहर्ष स्वागत. साईल स्पोर्ट्स क्लब अकलूज यांच्या सहकार्याबद्दल पुनश्च एकदा मेडिस्टार 2020. आता बघूया आयसीयू संघाची काय स्ट्रॅटेजी असेल, कोण ओपनिंगला जाईल, कोण वन डाऊन जाईल. श्रीपूर संघाच्या बॉलिंग अटॅक एवढा जबरदस्त आहे, बघूया हा विशाल स्कोर आयसीयू संघ कसा पूर्ण करतोय आणि विजय आपल्या संघाकडे खेचून आणतोय का श्रीपूर संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय. श्रीपूर संघाची स्ट्रॅटेजी पूर्णपणे ठरलेली आहे. लवकरात लवकर श्रीपूर संघाने रक्षण लावून घ्यायचंय. मेडिस्टार 2020 बक्षीस वितरण सोहळा थोड्याच वेळा तिथं संपन्न होत आहे, तरी जेही लाईव्ह प्रक्षेपण पाहतात त्यांना एक नम्रतेची विनंती, कृपया लवकरात लवकर श्री विजय सिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल इथं यायचं आहे व मिळालेल्या सर्व बक्षीस वितरण समारंभाचा आनंद घ्यायचा आहे आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. 46 होते मग, आता 35 झाले. लवकरात लवकर सध्या वॉचिंग पस्तीस चौथी. कॅरम कमिटीचे त्यांनी संयोजक केले असे साळुंके साहेब इथं उपस्थित आहे. मेडिस्टार 2020 तर्फे त्यांनी इथं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर असे बोर्ड कॅरमचे त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले व पूर्ण वेळ तिथे थांबून कॅरमच्या पूर्ण मॅचेस कंडक्ट केल्या, त्यासाठी त्यांचे पुनश्च एकदा आभार. लवकरात लवकर श्रीपूर संघाने आपले फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्रीपूर संघाचे कप्तान यांना एक नम्र विनंतीची विनंती, लवकरात लवकर
क्षेत्र रक्षण लावून घ्यायचं आहे. बक्षीस समारंभाला वेळ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डॉक्टर संजय वाळेकर काय काम आहे ग्राउंड मध्ये? वाळेकर थोडस म्युझिक लावतोय, थोडस डान्स करू द्या. डॉक्टर वाळेकर लवकरात लवकर क्षेत्र रक्षण लावून घ्यायचंय. आयसीयूच्या संघाने लवकरात लवकर त्यांचे ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवरती पाठवायचे. वाळेकर एक डान्स करून जाऊ द्या. ते खेळाडू सुंदर असे स्पोर्ट्समन संजय वाळेकर, सुंदर असे डान्सर जबरदस्त एंटरटेनर डॉक्टर संजय वाळेकर आणि दत्ता धाईंजे.
स्ट्राइकला आहेत ते डॉक्टर 12th मॅन आयसीयू संघाचा 12th मॅन इकडे येते स्ट्राइक वरती आहेत त्या लढीचे फलंदाज डॉक्टर प्रदीप काकडे नॉन स्ट्राइकिंग एंड वरती आरडीपीएल चे खेळाडू डॉक्टर अमोल बॉलिंग करतात ते यूट्यूब बँक कडून डॉक्टर पिसार डॉक्टर पिसार सॉरी डॉक्टर पिसार यूट्यूब बँक कडून स्ट्राइक वरती आहे ते डॉक्टर काकडे सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी सुंदर अशी बॉलिंग डॉक्टर पिसाळेची अतिशय अचूक लाईन एंड लेंथ बघूयात सुंदर असा बॉल अचूक लाईन एंड लेंथ पूर्णपणे बीट झाले डॉक्टर प्रदीप काकडे नॉन स्ट्राइकिंग एंड वरती एक धाव घेणार डॉक्टर काकडे यशस्वी स्ट्राइक वरती आहेत ते डॉक्टर अमोल माने स्ट्राइकवरती डॉक्टर अमोल माने सुंदर असा फटका सुंदर असं क्षेत्र रक्षण श्रीपूर संघाकडं डॉक्टर डॉक्टर पोखरे डॉक्टर पोखरे यांचं सुंदर असं क्षेत्र रक्षण जबरदस्त ऑलराऊंडर श्रीपूर संघाला लाभलेले आहेत डॉक्टर आनंद पोखरे सुंदर असं क्षेत्र रक्षण स्ट्राइकवरती आहे डॉक्टर प्रदीप काकडे यूट्यूब कडून डॉक्टर पिसार सुंदर असा षटका डॉक्टर प्रदीप काकडे यांचा उत्तुंग असा षटकार आपण पाहिलाय सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे ती संघासाठी बघूया ही सुरुवात अशीच कधीपर्यंत कंटिन्यू चालते आणि हा विशाल स्कोर ते एक मिनिट नवीन बॉल देण्यात येईल कारण पहिली ओव्हर चालू आहे नवीन बॉल देण्यात येईल विश्वास कदम
यांनी कृपया स्टेजवर यायचंय. डॉक्टर देवकाते यांचे हर्ष स्वागत. व्हॉलीबॉल संघाचे कॅप्टन डॉक्टर देवकाते यांचे मेडिस्टार 2020 तर्फे सर्च स्वागत. व्हॉलीबॉलचे बेस्ट प्लेअर डॉक्टर आदित्य राजे बोलते, तसेच डॉक्टर तानाजी देवकाते इथे हजर आहेत. सुंदर असा फटका मारण्याचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न. सुंदर असा बॉल डॉक्टर पिता यांचा. माने नुकतेच पास झालेले आहेत. स्ट्राईक वरती कॅप्टन प्रदीप ताकडे बघूयात आपल्या संघासाठी ते किती धावांचे योगदान देतात. तिथे सुंदर असा असायचा मारला फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात डॉक्टर ताकडे यशस्वी. जबरदस्त बॉलिंग करत आहेत ते डॉक्टर निसार सय्यद ऑलराऊंडर. नऊ धावा पूर्ण झालेले आहेत आयसीयू संघाच्या. नऊ धावा पूर्ण झालेल्या आहेत. थोडासा रन रेट वाढला पाहिजे आयसीयू संघाचा. फार विशाल धावसंख्या आहे. सुंदर असा फटका बघूया चेंडूतोय का. सुंदर असं फिल्डिंग केलेली आहे डॉक्टर प्रमोद यांनी. कॅच जरी घेतला नसता तरी आपल्या संघासाठी
नक्कीच तीन धावा वाचवलेल्या आहेत डॉक्टर प्रमोद यांनी. दोन ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे की 10 रन. सुंदर असा फटका पुन्हा एकदा, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. कॅच पूर्णपणे रिच होत नाहीये, पण नक्कीच आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्या डॉक्टर प्रमोदने. बॉलिंग करत आहेत ते डॉक्टर निसार. स्ट्राईकवरती आहेत ते डॉक्टर आलम. सुंदर असा उचलून मारला चेंडू, बघूयात. अंपायरनी षटकार दिलेला आहे. अंपायरला एक विनंती आहे की जाऊन चेक करायचे सिक्स आहे का फोर आहे. युट्यूबला आपण रिप्लेची सुविधा नाही, पण तिथं युट्यूबला आपण बघू शकतो. पाय दिसतो तिथे पूर्ण. बघ लाईन टच जरी असेल तरी लाईन टच आहे बहुत तिची, पण आपली तिथे पाय लागलेला आहे तिथे पांढरायला पाय उडवला. रेकॉर्डिंग कशाला केला मी. रिप्लाय बघितलेला आहे अंपायरनी आणि सिक्स दिलेला आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. कुणीही अंपायरला विरोध करू नये आणि सुंदर असा निर्णय घेतलेला आहे. फार सुंदर असा कॅच घेण्याचा प्रयत्न केलाय डॉक्टर आनंद फुकरे यांचा. सुंदर असा प्रयत्न. दोन षटक संपले. आयसीयू वॉरियर्सची धावसंख्या 17, 2-5, 17.
48 चेंडूमध्ये 103 धाव विजय क्रिकेट रंगाकडे पाहिजे. मेडिस्टार 2020 मधला अत्यंत रोमांचक असा क्रिकेटचा हा अंतिम सामना अलीकडे संपन्न होतोय. दोन्ही संघातील अत्यंत तुल्यबळ असे खेळाडू, अत्यंत उत्कृष्ट असे फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट शस्त्ररक्षण आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण याचे अत्यंत मेजवानी प्रेक्षकांसाठी मेजवानी दिली आहे. पाहायचं की आता या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक करंडक कोण पटकावत आहे. श्रीपूर वॉरियरचे कर्णधार संजय लाटे यांनी आता गोलंदाजी दुसऱ्या कोणाच्या खांद्यावरती दिला आहे ते पाहायचं आहे. किशोर पिसाळ आता गुंजडी येत आहे, त्यांना सामना करताय ते आता फुलझडी आलेले नवीन. स्ट्राईक एंडला प्रदीप काकडे, पाहायचं की ते आपल्या दंडासाठी काय योगदान देतायचे. आणि दंडचक्र एंडला आहे दूर शकील या ठिकाणी चाललेला हा चौकार आणि षटकारांचा हा तडाखा अकलुत या विजय निरंजी मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या मैदानावर एकदम अटीगटीचा अंतिम सामना
पुढचा षटकातला पाच वाजे गोळ करते झाला पाहिजे तो पण पहिला प्रयत्न करायचा इशन नाही बदलू असं सांगून पाटला चेंडू अडवलाय तो खेळ थांबत नाहीये आणि पाहिजे फक्त कोणता इशारा देता का आणि हा वाईटचा इशारा खऱ्या अर्थानं या अंतिम सामन्यामधला प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो प्रत्येक धाव महत्वाचा असतो प्रत्येक खेळ महत्वाचा असतो तेव्हा पाहिजे की प्रत्येक खेळाडू कसं योगदान देताना दिसतात त्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता राऊंड द विकेट पार करताना दिसतोय डॉक्टर किशोर आणि पुढचा चेंडू छापा चेंडू तो मारला आणि बॅटिंगला होऊन जाऊ पाहिजे जेव्हा बॅबे आलं बरोबर चेंडू सोडला जेल डॉक्टर आनंद यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळाली असती आणि हा खेळ या मॅचचा एक निर्णायक खेळ ठरू शकला असता परंतु डॉक्टर आनंद यांचा अत्यंत मोठा प्रयत्न खेळ घेण्यामध्ये अयशस्वी आणि त्या दरम्यान एकदा सामन्याची रंगत वाढताना दिसली आहे आज या खेळाडूवरती अंतिम सामन्यात एक विशेष प्रकारचा तणाव दिसतोय आपल्याला कुणी जिंकायचंय कोण खेळतंय आणि या षटकातला पिछाडांचा शेवटचा चेंडू सुलभेश खान पुन्हा एकदा तयार किशोर पिसळांचा या षटकातला शेवटचा चेंडू पाहायचा काय होता पुढे चेंडू मारायचा प्रयत्न केला त्या ठिकाणच्या दरम्यान एक काही धाव नाही अत्यंत सुंदर तो चेंडू बॅटच्या खाली आला आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी एक अत्यंत तुळशीचा आठवडीचा सामना सुरू आहे श्रीपूर वॉरियर विरुद्ध आयसीयू वॉरियर खऱ्या अर्थानं अत्यंत नेमक नियोजन अत्यंत आदर्श पद्धतीने चाललेला हा क्रिकेटचा सामना ही क्रिकेटची टुर्नामेंट बडीशा 2020 या सर्व क्रिकेट टीमच्या संयोजकांचं अत्यंत मनापासून आभार की तालुक्यातील प्रत्येक डॉक्टर प्रत्येक क्रीडारसिक आज युट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत प्रत्येक डॉक्टर आपल्या ओपीडीमधला पेशंट बघत असताना तिकडे इंजेक्शन घुसवतात एखादा बॉल पकडून नंतर सुई बाहेर काढतात अशा पद्धतीने प्रत्येक जण आनंद घेताना दिसतोय आणि त्यासाठी सर्व क्रीडापटूंचे मनापासून आभार 26-3 तीन षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले या ठिकाणी संपलेला आहे श्रीपूर वॉरियर्सचे कर्णधार संजय दाटे या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहे खऱ्या अर्थानं कुणी कुठं उभं राहायचं कुणाने कुठलं स्थान द्यायचं याच्यामध्ये चर्चा झालेली दिसते वेळ दौडायचं नाही आपल्याला काही सरकार स्थापन करायचं नाही ते कुणाला कुठलं मंत्री बसायचंय त्यामुळे आपण अत्यंत वेळेचा विचार करू नये या सामन्यामध्ये लवकरात लवकर क्षेत्र उभं करायचं आहे या ठिकाणी आजच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी ज्यांच्याकडे युथ आयडॉल म्हणून बघितलं जातं ते आपल्या सर्वांचे नाडके व्यक्तिमत्व आदरणीय रणजित सिंहजी मोहित पाटील साहेबांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे त्यांच्या शुभ हस्ते या मेडिस्टार 2020 मधील सर्व क्रीडा स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे त्यांचं या क्रीडा समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो पुढचा चेंडू या ठिकाणी पटकायचा प्रयत्न केला परंतु हा निर्धाव चेंडू या ठिकाणी अपील केला यशिरक्षक गिरीश यांनी आणि गोलंदाज सय्यद यांनी परंतु पंतने ते अपील फेटाळून लावलं निर्धाव चेंडू कोणती धाव नाहीये धाव संख्या जाते ते 26-3 जिंकण्यासाठी करायच्या त्या 41 चेंडू मध्ये 94 धावा अत्यंत अतिरिक्त सुरुवातीचा सामना हा पुढचा चेंडू पुन्हा या ठिकाणी पडलेला उजव्या यष्टीवरती जाणारा चेंडू पटकायचा प्रयत्न केला अत्यंत सुंदरचा चेंडू पूर्णपणे सरकले या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये धाव संख्या गेली 26-3
आणि या ठिकाणी धावसंख्या जाते ती 31 तीन बाद 31 आयसीयू वॉरियर ची धावसंख्या केली आहे. कॅमेरामन धनराज या ठिकाणी आजच्या प्रमुख अतिथींचं आगमन या व्यासपीठाकडे होत आहे. अत्यंत रोमहर्षक अंतिम सामना श्रीपूर वॉरियर्स विरुद्ध अत्यंत चुरशीचा सुरुवात करा अंतिम सामना. आता या षटकाचा शेवटचा चेंडू डॉक्टर सय्यद टाकताना दिसत आहे. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर आयसीयू वॉरियर्स ची धावसंख्या गेलेली 3-34 आणि आता सामना जिंकण्याकडे हवे असते. 36 चेंडू मध्ये 86 धावा म्हणजे 14.33 या एव्हरेज त्यांना पुढचा खेळ करायचा. पैसा या ठिकाणी श्रीपूर वॉरियर्स कर्णधार संजय लाठे करून देते धुरा कुणावरच्या खांद्यावरती किशोर पिसाळ यांना पुन्हा गोलंदाजी पाठवून केलं जाते. किशोर पिसाळ हे आपलं स्वतःच तिसरं षटक घेऊन या ठिकाणी मैदानावरती येताना दिसत आहे. अत्यंत पंचायत मध्ये खेळ काढला आणि एक धाव दरम्यान घेताना दिसत आहे. डॉक्टर या ठिकाणी धावसंख्या जाते ती 35-35 किशोर पिसाळ आपला तिसरा षटक टाकून दिसते. आतापर्यंत 2.1 षटकांमध्ये 18 धावा दिल्या आणि फलंदाजांनी बाद केला तंबूमध्ये पाठवला. या षटकाचा पुढचा चेंडू पाहिजे शकील पठाण इकडे पाहायचंय का ते डॉक्टर काळेने अत्यंत सुचिसाबीने हा चेंडू अडवला. दरम्यान एकच धाव या ठिकाणी संघाला मिळताना दिसते. आयडॉल म्हणून पाहिलं जात आणि फिटनेस आयकॉन म्हणून आपण आपल्या त्यांच्याकडे पाहतो. आपल्या सर्वांचं राष्ट्र व्यक्तिमत्व रणजित सिंहजी मोहिते पाटील साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता या मेडिस्टार 2020 मधील क्रिकेटचा हा अंतिम सामना आयसीयू वॉरियर्स विरुद्ध श्रीपूर वॉरियर्स हा सुरू आहे. आतापर्यंत पाचवं षटक सुरू आहे. दरम्यान त्यांचा स्कोर झाला आहे तो म्हणजे 36-36 आणि जिंकण्यात धावा हव्या त्या 34 चेंडू मध्ये 84 धावा. पुढचा चेंडू किशोर पिसाळ यांचा राऊंड विकेट मारा करताना दिसतात. पायदळ पृथ्वी सुंदर आपल्या संघाला अत्यंत महत्वाचं दिसत आहे. धावसंख्या 40
तीन बाद चार चार पूर्णांक तीन षटक संपताना दिसता है कोणताही चेंडू आला त्याच्यावरती अत्यंत आक्रमण करण्याची कृती करतात तीन जीवदंत या संघाकडून मिळाले त्याचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाज दिसतो आता एक जिंकिंगांचा या ठिकाणी मारला आहे चेंडू या ठिकाणी डॉक्टर शिवाजी म्हणून पण तर म्हणजे एक धाव घेण्यामध्ये यश धाव संख्या जाते ती तीन बाद एकेचाळीस जिंकण्यासाठी दहा षटकांमध्ये 120 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि हा विजयाचा करंडक पाठवाय पाहिजे दोन्ही संघापैकी बघा पुन्हा एकदा जोरदार फटकार उत्तुंग षटकार पुण्याकडे या ठिकाणी उत्कृष्ट स्टार्ट मारला अत्यंत सुंदर या ठिकाणी उत्कृष्ट स्टार्ट जोरदार फटकलेला हा षटकार धावसंख्या 47 वरती 3-5-47 अत्यंत सुंदर खेळाडू प्रदर्शन करताना दिसतंय शकील पठाण यांच्याकडे षटकारांचा बादशाह म्हणून पाहिलं जातं हे सर्व प्रेक्षकांना आता कळताना दिसतंय की त्यांनी आपल्या सामन्याची आपल्या खेळाची तुरुंगात या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली डॉक्टर संजय नाटे श्रीपूर संघाचे कर्णधार ज्यांनी कालच्याही सामन्यामध्ये शिफ्टी केली होती आता या षटकातला असणारा हा शेवटचा चेंडू जोरदार अत्यंत सुंदर फलंदाजी वरती 50 धावांचा पल्ला पूर्ण केलेला आहे 51 धावा 3-51 पाच षटकांच्या समाप्तीनंतर आता राहिले ते 30 चेंडू आणि यांची विजयश्री खेळण्यासाठी त्यांना हवे त्या 69 धावा म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 13.8 दशांश त्यांनी रन करायचे आहेत आयसीयू वॉरियर्स विजय क्रिकेटून आणताय का त्यांना रोखण्यामध्ये श्रीपूर वॉरियर्स यशस्वी ठरताय कर्णधार संजय लाटे त्यांच्या संघातील गोलंदाजांची चर्चा करताना दिसतात की आता याच्या नंतरची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती टाकायचे आणि कोणता फलंदाज आता या फॉर्म मध्ये असणाऱ्या दोन फलंदाजांवर होऊ शकणार त्याची व्यूहरचना काय राहते त्यासंबंधी चर्चा करताना दिसतंय आणि निसार यांच्याकडे डॉक्टर लाटेंनी विश्वासाने चेंडू सोपवला दिसतोय पाहिजे निसार याच्यामध्ये किती यशस्वी ठरतात आणि कसं योगदान आपल्याला देत आहे डॉक्टर निसार यांचं हे तिसरं षटक आहे 2 षटक 17 धावा देऊन त्यांनी 2 बळी तंबूमध्ये परत पाठवले होते आता पाहिजे जुल्फी खान 6 चेंडूमध्ये त्याने 11 धावांची लयलूट केली आहे अत्यंत सुंदर ते 2 फटके लगावले होते आणि पाहिजे संघासाठी काय योगदान देत आहे 3-51 आता त्या इनिंग मधलं काव्य षटक संघाकडे येत आहे म्हणजे डॉक्टर तय्यर फलंदाजीमध्ये थोडासा बदल करताना दिसत आहेत किशोरी थोडं पुढं बोलवलं त्यांनी आवरण्यासाठी पाहिजे त्याच्यामध्ये होत आहे डॉक्टर सय्यद या षटकाचा बरा चेंडू जाऊन येत आहे त्याने कधी ओरदन केली मारा करता दिसत आहे तो चेंडू 50 पद्धतीने खेळून काढला एक धाव खेळामध्ये यशस्वी डॉक्टर आनंद पोखरे धाव संख्या जाते 3-52 जिंकण्यासाठी हवे आहेत 29 चेंडू आणि 68 धावा गेल्या 2 षटकांमध्ये अत्यंत सुंदर असा धावांचा वेग ठेवला आणि सामना 50-50 दोन्ही पारण्याकडे झुकताना दिसतोय पाहिजे फलंदाजबाजी मारतायत तर गोलंदाजबाजी मारताय श्रीपूरचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुद्धा काही तणावामध्ये अंतिम सामना पुढच्या संघाला रोखायचंय अत्यंत आक्रमक पद्धतीनं फलंदाजी करताना हे 2 बॅट्समन आता अंतिम सामन्याचा हा ठराव पाहण्यासाठी
आपल्या पंचकृतीतील सुप्रसिद्ध हृदयतज्ञ माननीय डॉक्टर एम के इनामदार सर आणि आपल्या मेडिस्टारचे आधारस्तंभ माननीय डॉक्टर नितीन एकपुरे सरांचं आगमन होत आहे. त्या उभयंतांचाही या समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू डॉक्टर सय्यद यांचा पाहिजे काय होतंय ते पंचांनी कुठल्याही पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलेला नाहीये. एक निर्धाव चेंडू 59 धावा 3 बाद 59 5 षटकडी 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर दिग्गजने हवे ते 61 धावा 27 चेंडू 61 धावा 3 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. अजूनही 7 दिग्गज बॅट्समन एकीकडे मैदानावर येणार आहे. त्यापैकी एक बॅट्समन 2 अत्यंत मजबूत पद्धतीने क्रीजवरती उभे आहेत. सुंदरचा चेंडू या ठिकाणी 8 पद्धतीच्या पायावरती टप्पा पडला. फटकोण्याचा प्रयत्न करा. दरम्यान 1 धाव डॉक्टर प्रमोद पवार त्या ठिकाणी आहेत. अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चाललेला हा अकलूज आयसीयू आयसीयू वॉरियर्स आणि श्रीपूर वॉरियर्सच्या दरम्यानचा आमचा संघ 60 धावांचा पल्ला पूर्ण झाला. 5 षटकं आणि 4 चेंडूंच्या नंतर डॉक्टर जुल्फे खान अत्यंत दबदबादार हे नाव अष्टपैलू क्रिकेटपटू पाहिजे काय करतोय. अत्यंत सुंदर क्षेत्रक्षण या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थानं याही वयामध्ये तरुणांना राजेल असं उत्साह टुर्नामेंट मध्ये दाखवलं आणि बक्षीस पटकावले असे आदरणीय डॉक्टर हेमंत शेट्टी यांचं आगमन झालंय. जर साहेब रिक्वेस्टिंग डॉक्टर हेमंत शेट्टी सर प्लीज कम ऑन द स्टेज इट विल बी प्लेजर फॉर अस. डॉक्टर हेमंत शेट्टी सरांचं मनपूर्वक स्वागत. सहा षटकांच्या समाप्तीनंतर आयसीयू वॉरियरची धावसंख्या 3 बाद 66 जिंकण्यासाठी हव्याच्या 54 धावा 24 चेंडू आणि 54 धावा जवळपास प्रत्येक षटका मागत 13.5 दशांश सरसरीने धाव करायची गरज आहे. पाहिजे पहिला नंबर कोण पटकाव आता करून घडी येत आहेत ते श्रीपूर वॉरियर्सचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉक्टर प्रमोद पवार की त्यांनी पुण्यापर्यंत या सर्व टुर्नामेंट गाजवल्या होत्या. आजच्या या अंतिम सामन्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं फलंदाजी प्रदर्शन करत 50 धावांची लयलूट केली होती आणि चौकार षटकारांनी आपल्या या सर्व प्रेक्षकांचं डोळ्याचं पारण फेटलं. आणि झुल्फिक खान 9 चेंडूमध्ये 18 धावा करून त्याला खंबीर साथ देताना दिसत आहे. पहिला चेंडू ती महाराष्ट्र बाहेर करायला पाहिजे. डॉक्टर पवार काय करत आहे दुसरा चेंडू मध्ये 40 धावा दिलं उठणारे डॉक्टर शकील पठा. त्या ठिकाणी आयसीयू बॉलिंग धावसंख्या 78 4 3 22 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या 6.2 ओव्हर्स या ठिकाणी संपलेले आहेत. चेंडूंमध्ये लागोपाठ 2 षटकार लावले. पाहिजे तिसऱ्या चेंडूवरती काय होत आहे अत्यंत ठराविक काम बॉलिंग कमांड बॉलिंग
सुंदर चेंडू डॉक्टर प्रमोद पवारांचा बटलाचा प्रयत्न केला, चेंडू पॅडवरती आदळला, कोणती धाव नाहीये आणि धाव संख्या जाते 78 for 3. सुंदर चेंडू यशस्वीने प्रयत्न केला, कुठलीही धाव नाहीये, पवारांचा अत्यंत सुंदर चेंडू, धाव संख्या आहे 84 3 बाद 84. शकील पठाण 43 पैकी चावर निघत आहेत, पाहिजे या चेंडूवरती स्वतःच्या वैयक्तिक 50 धावांचा पत्ता पार करतात का, अर्धशतक पूर्ण करतात का ते पाहायचं. सुंदर चेंडू आणि वाईट इशारा पंचांचा. उजव्या व्यक्तीवरचा थोडासा उचलणारा चेंडू जोरदार पटकाचा प्रयत्न केला, परंतु यशस्वी ठरले आणि कोणतीही धाव नाही आणि पंचांचा समांतर धाव संघाच्या खात्यात जमा. धाव संख्या जाते 45. अत्यंत सुंदर झाले डॉक्टर आनंद पोखरे यांनी टिपला आणि या ठिकाणी डॉक्टर शकील अत्यंत सुंदर फंदे प्रदर्शन करून तंबूमध्ये परत आहे. पाहिजे आता नवीन येणारे फलंदाज संघाचे दुरंगाचे संभाळत आहेत. डॉक्टर कोरबो यांचे फलंदाज मांजरमध्ये उत्तर दिसत आहे. या ठिकाणी 18 चेंडू बाकी आहेत आणि तिकडे हवे आहेत त्या 35 धावा 18 बॉल्स आणि 35 रन्स टू विन. डॉक्टर आनंद यांनी अत्यंत सुंदर संख्या घेतला. डॉक्टर प्रमोद पवारांच्या षटकाच्या सुरुवातीला दोन उत्तुंग षटकार डॉक्टर फेकले या ठिकाणी आणि पाहिजे होतं काय करायचं, परंतु शेवटच्या चेंडूवरती तर तरी तंबू पडण्यात येत नव्हते. अत्यंत सुंदर तुळशीचा सामना, बोलिंगकडे 50-50% चुकलेला सामना, पाहिजे या ठिकाणी काय होत आहे 18 चेंडू 35 धावा. जुल्फी खान 9 चेंडू मध्ये 18 धावा डिलिव्हरी करून मैदानावरती खंबीरपणे उभे आहे. 3 जीवदंत मिळते आणि आता नवीन बॅट पण येत आहेत ते जावेद कोर. आणि आता पाहायचं की गोलंदाजी गुरा कोण आहे, श्रीपूर वाडस कडून मध्ये येत आहेत ते दादा साहेब पराडे. मैदानावरती असणारे डॉक्टर जुल्फी खान त्यांनी या ठिकाणी 9 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्या. पाहिजे येणारे 18 चेंडू मध्ये ते काय करामत करताय. या ठिकाणी त्रिपुर कडांना विनंती आहे की सामना लवकर सुरू करायचा आहे, वेळेचा विचार करा. पहिला चेंडू पराडे साहेबांचा. आणि कुठली धाव नाहीये, निर्धाव चेंडू 17 चेंडू 35 धावा जिंकण्यासाठी हव्या त्या ICU वॉरियर संघ. अत्यंत सुंदर चेंडू आणि संघाची धावसंख्या 4 बाद 91 16 चेंडू 29 धावा 16 चेंडू मध्ये 29 धावा जिंकण्यासाठी हव्या. पाहायचंय काय होत आहे ते. ICU वॉरियर्स कडे सामना झुकताना दिसतोय. पाहिजे पडेल काय करा
त्याच्या खाली आला होता कोणताही त्या ठिकाणी पटवायचा संधी त्याने दिली नाही आणि निर्धाव चेंडू 15 चेंडू 29 धावा अत्यंत सुंदर आठवणीचा सामना सुंदर चेंडू या ठिकाणी आणि अगदी निर्धाव चेंडू 14 चेंडूमध्ये 29 धावा 7 शतक आणि 4 चेंडूच्या संख्येनंतर धाव संख्या 3-4-12-91
डॉक्टर लोक जीवदान देतात म्हणजे काय हे तुम्हाला दिसलं असेल. जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला आणि संघासाठी सामना खेळून आता दिसत आहे. 8 चेंडू 16 धावा. शेवटचे 8 चेंडू वेळा बाकी आहे. जिंकायला पाहिजे त्या 16 धावा. बघायचंय कोण सामना जिंकतोय. अक्लूज वॉरियर्स विरुद्ध श्रीपूर वॉरियर्स. आता या सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट संरक्षण आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण हे पाहायला मिळालं. त्याचबरोबर अत्यंत अचूक अशी अंपायरिंग देखील बघायला मिळाली आणि दोन्ही संघातील खेळाडूंचा खेळून पाहायला मिळाला. प्रयत्न केला परंतु अपयशी दरम्यान एक धाव त्यांनी घेतली आणि आक्रमक फलंदाज दुर्बिन खाण्याने स्ट्राईक देण्यामध्ये यशस्वी ठरले. जावे तर स्कोर चार संख्या झाली 105 वरती. 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. पाहिजे काय होत आहे. Thank you.
तीन चेंडू दहा धावा अत्यंत खरा श्वास रोखून देणारा सामना पाहिजे काय होत आहे ते जोरदार फलंदाज स्ट्राइक दिसतोय दोन चेंडू आणि दहा धावा एकतर दोन षटकार हवेत किंवा एक षटकार आणि चौकार तरी हवा आहे तरच हा सामना आयसीयू वॉरियर जिंकणार आहे. आयसीयू वॉरियर चे तरुण तरफदार कर्णधार तफीर शाह पठाण या ठिकाणी बॅटिंग करणे मैदानामध्ये उतरताना दिसत आहे. राईट लाईन ते डॉक्टर शकील पाहिजे डॉक्टर शकील या ठिकाणी करामत करतायत तर डॉक्टर आनंद पोखरे या ठिकाणी आपली करिश्मा दाखवत आहे. शेवटचे दोन चेंडू हा निर्णय करणार आहे डॉक्टर आनंद पोखरे. डॉक्टर शकील पठाण हा पुढचा या षटकातला पाचवा चेंडू आणि या ठिकाणी डॉक्टर शकील तरुणमध्ये परतले आणि हा सामना श्रीपूर वॉरियर संघाकडे जवळपास जिंकला गेलेला आहे. काही फॉर्मॅलिटी शेवटचे खेळूची बाकी आहे. अत्यंत मैत्रीपूर्ण झालेला हा सामना. दोन्ही संघातील हे खेळाडू या ठिकाणी अत्यंत भावाभावाच्या नात्याने या मैदानामध्ये मैत्रीपूर्ण पद्धतीने खेळत होते आणि या मेडिस्टारच अंतिम सामन्यातला अंतिम चेंडू डॉक्टर आनंद पोखरे टाकला डॉक्टर पाटील डॉक्टर दिसतायत पकड 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 विजेता संघ बदल मतदारांचा बक्षिसाचा करंड पटवायचे श्रीपूर वॉरियर्सनी